वेलकम टू होम मेकर्स ग्रिड। आजची आपली रेसिपी आहे मटका कुल्फी किंवा मावा कुल्फी। तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा व पुढील व्हिडिओजच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। यासाठी लागणारे साहित्य आहे 1 लिटर दूध, अर्धा कप साखर, अर्धा कप मावा, 1 टेबलस्पून मिक्स ड्रायफ्रूटचे काप, अर्धा टीस्पून वेलदोडा पूड व 10 ते 12 केशराच्या काड्या। प्रथम एका बाउलमध्ये थोडेसे दूध घ्यावे, त्यामध्ये खवा घालावा व तो दुधामध्ये चांगला एकसारखा करून घ्यावा। तयार मिश्रण बाजूला ठेवून द्यावे। आता पॅन मध्ये उरलेले दूध घेऊन त्यामध्ये साखर, दुधात भिजवून ठेवलेले केशर, वेलदोडा पूड व ड्रायफ्रूटचे काप घालून चांगले एकत्र करावे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी व दूध सतत हलवत राहावे। दुधाला थोडीशी उकळी फुटल्यावर त्यामध्ये आधी तयार करून ठेवलेले खवा व दुधाचे मिश्रण घालावे। मीडियम फ्लेमवर आपल्याला दूध साधारणतः 15 मिनिट आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची क्वांटिटी निम्मी होईल। गॅसची फ्लेम बंद करावी व मिश्रण गार होण्यासाठी ठेवून द्यावे। गार झालेले मिश्रण मटक्यांमध्ये भरून घ्यावे। आता मटक्याचे झाकण लावून फ्रीजरमध्ये सेट होण्याकरता 6 ते 7 तास ठेवून द्यावे। तयार आहे मलईदार मटका कुल्फी।